बामसेफ तर्फे पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटनात्मक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. सांगली जिल्ह्यात मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटन छत्रपती संभाजी राजेंना अग्नी देणारे गोविंद गोपाळ यांचे वंशज राजेंद्रजी गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. गुढी पाडवा त्याच्या आदल्या दिवशी औरंगजेबाला सांगण्यात आलं की तुमची सजा तुम्ही फरमावली, आता आम्हाला आमची सजा देऊन द्या. आणि रायरावने छत्रपती संभाजी महाराजांची संस्कृत शिकले, संस्कृत वाचले म्हणून डोळे काढले, संस्कृत वाचलं जीभ फाटली, संस्कृत लिहिल्यावर हात कापले. इतकी निर्दयी आणि निर्गुण हत्या आजपर्यंत जगात कुठल्याही नेत्याची करण्यात आली नव्हती, ती छत्रपती संभाजी महाराजांची या मनोवाद्याने केली. छत्रपती संभाजीच्या समाधीमध्ये 25 वर्षापूर्वी एक बोर्ड होता, त्या बोर्ड मध्ये गोविंद गोपाळ महाराज यांचं तिथं नाव होत आणि तो बोर्ड च्या 2 ते 3 वर्षापूर्वी तो बोर्ड काढण्यात आला. इथं तो नवीन बोर्ड लावण्यात आला आणि त्या बोर्ड वरनं गोविंद गोपाळचं नाव काढण्यात आलं. कारण काय, तो महाराज, या महाराजचं योगदान छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी आज 18 बगड जातीला गोळा करून केलेला हा महाराष्ट्र आहे. मराठा म्हणजे काय, मराठा म्हणजे 18 बगड जातींची एकत्र येऊन महाराष्ट्र घडवलाय, त्याला तो मराठा म्हणतो. म्हणून या मराठा समाजाबरोबर, मराठा बिग्रेडबरोबर आम्ही एकत्र राहून समाजाचं एक सबलीकरण करून हे मनोवाद्यांना तोडीस तोड देण्यासाठी आम्ही तत्पर आणि सतत सदैव राहिलं पाहिजे अशा पद्धतीचं हे वातावरण मी संपूर्ण महाराष्ट्रात कसं तयार होईल या पद्धतीने मी विचार करतोय. त्यानंतर बामसेफची जी संघटना आहे संपूर्ण भारतामध्ये क्रांती मोर्चाच्या मार्फत संपूर्ण समाजाला एकत्र करण्याचं काम मेसराम साहेब, काळे साहेब, त्यांचे सर्व सहकारी हे अतिशय चांगल्या पद्धतीने करतात आणि मला ती आनंदाची बाब येते. मी पुण्यावर या कार्यक्रमाला खास आनंद आले आणि मला आनंद वाटतोय की बहुजन समाज एकत्र करण्यासाठी हे जे काम करतायत मी त्यांना सलाम करतो अशा कार्यक्रमाला. त्यानंतर बाबासाहेबांची जी राज्य घटना बदलण्याचा प्रयत्न चालला आहे, मी तर सांगतो 1 जानेवारीला तुम्ही थोडीशी कारवाई केली, त्याच्यानंतर 3 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्र बंद होता, त्या संपूर्ण देशात त्याचे पडसाद उमटले, वणू ते वॉशिंग्टन पर्यंत त्याचे पडसाद उमटले. जर तुम्ही कोरेगाव भीमाला जर नुसता हात लावला तर ही अवस्था आहे. आणि जर राज्य घटना जर बदलली, संविधान बदललं, तर अख्खा भारत हा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि मधुबालांना चालल्याशिवाय राहणार नाही या पद्धतीचं मी माझं हे करतो. आम्हाला ब्राह्मणांचा विरोध नाहीये पण ब्राह्मणवाद्याचा विरोध आहे. या प्रशिक्षण शिबिराला विजय भाले आणि महाप्रतापी योद्धा वीर शिदनाक यांचे 11वे वंशज प्रमोदजी इनामदार यांची विशेष उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विवेक कांबळे, चंद्रकांत जाधव, मुफ्ती जुबेर, राजाभाऊ थोरात, आढळराव सूर्यवंशी, इंद्रजित कांबळे, शबाना तांबोळी आदी मान्यवर लाभले. तर बामसेफचे राष्ट्रीय महासचिव कुमार काळे यांनी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. महाराष्ट्रातील तमाम बहुजनांच्या संघटनांना एकत्रित करून दिनांक 24 एप्रिल 2018 ते 3 जून 2018 असं 42 दिवसांची एक राज्यस्तरीय बहुजन क्रांती मोर्चा परिवर्तन यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे. ही परिवर्तन यात्रा 24 एप्रिल 2018 येथे नागभूमी नागपूर इथून या रॅलीची सुरुवात होणार आहे आणि मग महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये 367 तालुक्यांमधून ही परिवर्तन यात्रा फिरून 3 जून 2018 रोजी याचा समारोपीय कार्यक्रम पुणे या ठिकाणी घेतला जाईल. 1 जानेवारी 2018 इथं 2 शताब्दी वर्षाच्या अभिवादनाच्या कार्यक्रमाला भीमा कोरेगाव इथं आलेल्या अनुयायांवरती जो पूर्वनियोजित असा भ्याड हल्ला मिलिंद एकबोटे, मनोहर भिडे आणि आनंदवे संघ परिवाराच्या माध्यमातून जो हमला करण्यात आला, जी दंगल घडून आणण्यात आली, त्या दंगलखोरांना तातडीने अटक करावी, त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. 20 मार्चला जो सुप्रीम कोर्टाचा ॲट्रॉसिटी ॲक्टला कमजोर करणारा जो निर्णय आला, त्या निर्णयाला मागं घेतलं जावं आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट मजबूत केला जावा. मराठा, धनगर, लिंगायत आरक्षणाचा, मुस्लिम आरक्षणाचा जो प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहे, ते आरक्षण तातडीने लागू केलं जावं आणि या जाती समूहांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण भेटावं. महाराष्ट्रात आरक्षणाच्या वर्गवारीवरून जो विवाद निर्माण झालेला आहे ते नष्ट करून कॅटेगरायझेशनच्या आधारावरती सर्व जाती समूहांना आरक्षण देण्यात यावं. या देशात शेड्यूल कास्ट, आदिवासी,
महिला ओबीसी यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार होत आहेत, खास करून मुलींवरचा किंवा महिलांवरच्या अत्याचाराचे प्रमाण वाढलेलं आहे. अशा अत्याचार करणाऱ्यांना तातडीने फाशीची शिक्षा देण्यात यावी, कडकचे कडक कायदे केले जावेत आणि त्या पीडित परिवाराला न्याय मिळावा. ह्या अशा एक नाही अनेक मागण्या घेऊन बहुजन क्रांती मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्य करत आहे आणि ही परिवर्तन यात्रा हजारोंच्या संख्येने सफल करण्यासाठी कार्यकर्ते काम करत आहेत आणि त्याच्या अंतर्गतच साथीओ आज पश्चिम महाराष्ट्र स्तरावरचा एक दिवसाचा खास असा प्रशिक्षणाचा कार्यक्रम सांगली या ठिकाणी आयोजित केला होता. पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. मुस्लिमांच्या संदर्भामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी आज घडवल्या जात आहेत. ह्या अनेक बाबी ज्या आहेत, आज तीन तलाकचा मुद्दा आहे, पसलवाच्या संदर्भामधला मुद्दा आहे, आतंकवादाच्या नावाखालीचे मुद्दे आहेत, या मुद्द्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम बांधवांना परेशान करण्याचं, त्यांना बदनाम करण्याचं काम चालू आहे. त्याचबरोबर या देशाच्या लोकशाहीवरती बलात्कार करण्याचं काम EVMच्या माध्यमातून चालू आहे. EVMच्या माध्यमातून घेतलेल्या निवडणुका ह्या असंवैधानिक आहेत, सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या विरोधातल्या आहेत. असं असतानासुद्धा त्या निर्णयामधून बाजूला ठेवून या निवडणुका घेतल्या जात आहेत. या EVMच्या विरोधामध्ये सुद्धा बहुजन क्रांती मोर्चा आंदोलन करणार आहे आणि येत्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये 1,50,000 EVM मशीन्स तोडल्या जाणार आहेत, त्यासाठीसुद्धा बहुजन क्रांती मोर्चा समाजाला तयार करण्याचं काम करत आहे. मी आपल्या सर्वांना आवाहन करतो, बहुजन समाजातल्या लोकांना, या बहुजन क्रांती मोर्चाची परिवर्तन यात्रा सफल करण्यासाठी आपण तनमनधानाने सहकार्य करावं. विद्यार्थी, युवा, महिला आणि या समूहातल्या सर्व लोकांनी हजारोंच्या संख्येने या परिवर्तन यात्रेमध्ये सहभागी व्हावं.